अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट ही महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती यांच्यात होणार आहे याशिवाय स्वतंत्र लढण्याचा निश्चय केलाय त्यामुळं राज्यात तिरंगी लढत होणार असं दिसतंय तर वंचित बहुजन आघाडीने नुकतंच आरक्षण बचाव यात्रा केली आहे त्यांनीही विधानसभेचं बिगुल फुंकलंय प्रकाश आंबेडकर यांनी यंदा दलित मुस्लिमांसोबतच ओबीसींना पुन्हा एकदा साथ घातली आहे शंभर ओबीसी आमदार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी ओबीसींनाच केलंय त्यामुळं विधानसभेची लढत ही चौरंगी होणार हे आता नक्की आहे काय आहे प्रकाश आंबेडकरांची या निवडणुकीची स्ट्रॅटेजी जाणून घेऊया या, या, या मधून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे कायम स्वबळावर निवडणुका लढण्यावर भर देत आलेत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी एकला चलोरीचा नारा दिला आणि राज्यात स्वबळावर पस्तीसहून अधिक जागा लढल्या या निवडणुकीत त्यांना अपयश आलं प्रकाश आंबेडकर यांचा स्वतःचा अकोल्यात पराभव झाला ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले लोकसभेआधी तयार झालेल्या मनोज रांगे फॅक्टरचा आपल्याला निवडणुकीत फायदा होईल असा कयास त्यांचा होता गरीब मराठा हा सर्वच पक्षांकडून उपेक्षित राहिलाय तो यंदा मनोज जरांगेंच्या निमित्ताने आपल्या सोबत येईल यासाठी त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला होता मात्र जरांगे फॅक्टरचा फायदा वंचितच्या उमेदवारांना झाला नाही आता आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनाला तेव्हाही पाठिंबा नव्हता आणि आताही नाही असं सांगून आपण ओबीसीच्या बाजूने असल्याचं सांगायला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीत वंचित नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक राजकारणाकडे वळलेत अकोला पॅटर्न राज्यात प्रसिद्ध आहे ओबीसी मुस्लिम मायक्रो ओबीसी भटके विमुक्त यांची मोठ बांधून दलितांच्या एक गठ्ठा मतांच्या ताकदीवर अकोला वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना कित्येक वर्षांपासून यश मिळत आलंय तसेच याच समीकरणाचा फायदा त्यांना अकोल्यात दोन ते तीन विधानसभा जागा मिळण्यापर्यंत झालेला आहे मात्र राज्यातील ओबीसी मतदार अजूनही आंबेडकरांकडे राजकीय पर्याय म्हणून पाहायला तयार नाही असे निकाल सांगतात हेच मोडण्याचा विडा प्रकाश आंबेडकरांनी उचलला असं त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेवरून दिसून येत आहे आतापर्यंत भाजपला साथ दिली आहे मात्र भाजपने फक्त त्यांच्या मतांचा वापर करून सत्ता मिळवली सत्तेचा फायदा ओबीसींना मिळू दिला नाही असा त्यांचा आरोप आहे म्हणून आता राजकीय आरक्षण संपल्यात जमा असताना शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण वाचवायचं असेल तर सभागृहामध्ये ओबीसींनी निवडून दिलेले ओबीसी आमदारच ते वाचवू शकतात त्यासाठी ओबीसींनी आपले शंभर आमदार निवडून दिले पाहिजे जे खऱ्या ओबीसीचं सभागृहात प्रतिनिधित्व करतील ओबीसींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे असतील तर त्यांनी एस सी एस टीचेही आमदार आपल्याच मतांच्या जोरावर पाठवले पाहिजे कारण एस सी एस टी हे कायम आरक्षणाच्या बाजूने आहेत प्रस्थापित भाजप काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या एस सी एस टी आमदार हे कधीही त्यांच्या पक्षाचे लाईन तोडून तुम्हाला मतदान करणार नाहीत त्यामुळे ओबीसींनी आता स्वतःचे शंभर आमदार आणि एस सी एस टीचे पंचेचाळीस आमदार आपल्या बळावर निवडून दिले पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मांडली आहे त्यांच्या या भूमिकेला ओबीसी समाज कसा प्रतिसाद देतो आणि दलित मुस्लिम हे दोन हजार चौदा प्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये वंचितला साथ देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर डॉट कॉम ला विजिट करा आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्युब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा